नमस्कार बालमित्रांनो आणि शिक्षक मित्र मैत्रिणींनो, कशी आहात? मजेत ना? मजेतच राहा। चला तर मग आपण आज सुद्धा आपण अपूर्णांक शिकूया। अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी तुम्ही बघितली, अपूर्णांकाचे सगळे प्रकार बघितले। आज आपण परत आणखी एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे तुमच्यासाठी। चला तर मग नक्की तुम्हाला आवडेल ना सगळ्यांना। चला बघूया। चला तर हे उदाहरण बघूया। हा कितीचा पूर्ण आहे? बरोबर, हा पाचचा पूर्ण आहे। आणि आता आपण हा झाला आपला 3/5 म्हणजे 3/5। आता हा आपण या पाचच्या पाचच्या पूर्णचे तीन भाग रंगवून घेतलेले आहे। बघा, पाचच्या पूर्णचे तीन भाग रंगवून घेतले। गुणेला 1/2 म्हणजे गुणेला आपल्याला काय करायचं आहे? 1/2 करायचं आहे, म्हणजे हाफ करायचं आहे, म्हणजे याचा हाफ आपल्याला याला गुणाकार करायचा आहे। तर आता आपण याचा हाफ म्हणजे काय होईल बघा। आता याचे आपण बरोबर तीन भाग रंगवून घेतले। आता हाफ हा म्हणजे जर आपण इथे स्केल ठेवली, आता याचे दोन भाग झाले। आता याचे वरचे पाच भाग आणि खालचे पाच भाग, म्हणजे असे किती पाच भाग झाले? 10 भाग झाले। आता या 10 भागापैकी आपल्याला किती घ्यायचं आहे? 1/2 म्हणजेच 1/2 म्हणजेच हाफ भाग घ्यायचा आहे। म्हणजे आधीच्या पाचच्या पूर्णचे तीन भाग आपण रंगवले, आता आपला 10 पूर्ण झाला, त्यापैकी आपल्याला अर्धा भाग रंगवायचा आहे, म्हणजे किंवा एक भाग रंगवायचा आहे। दोन आता याचे दोन भाग केले ना आपण, या पाचच्या पूर्णचे दोन भाग केले। इथे स्केल ठेवली मी, या स्केल ठेवल्यामुळे काय झालं, याचे खालचे पाच भाग दिसतायत तुम्हाला आणि वरचे पाच भाग, असे दोन भाग झाले। दोन भागापैकी किती भाग रंगवायचे आपल्याला? एक भाग रंगवायचा आहे। आता आपण एक भाग पूर्ण रंगवून घेऊया। बघा, तीन ऑलरेडी रंगलेले आहे, हा अजून रंगवून घेऊन घे दोन भाग, म्हणजे आपले हे पाच भाग रंगवलेले आहे। बघा, कळलं तुम्हाला? आता आता बघूया आपण कि कॉमनली रंगवलेले भाग किती झाले, म्हणजे दोन्ही मिळून जे रंगवलेले किती भाग दिसतायत तुम्हाला पूर्ण? बरोबर, 1, 2, 3। आणि कितीचे 3? आपण त्याचे पूर्ण किती झाले होते? 10। म्हणजे 10 पूर्णचे, म्हणजे याचं उत्तर आहे 3/10। आता हे कसं येईल बघा, 3×1 आणि 5×2, 3×1 आणि 5×2 10। अशा प्रकारे 3/5×1/2 चे उत्तर येतं 3/10। इथून तुम्हाला किती लगेच सोप्या पद्धतीने समजलं फ्रॅक्शन किट मधल्या या आपल्या छोट्या तुकड्याने? समजलं मग तुम्हाला? आता आपण दुसरे उदाहरण बघूया। आता हे उदाहरण बघूया, 7/5×1/4। आता तुम्ही सगळे त्या फ्रॅक्शन किट मध्ये मांडणी करू शकता। बघा, 7×1/5×4 म्हणजे 7×1 आणि 5×2 20, म्हणजे याच उत्तर येईल 7/20। पुढील उदाहरण बघूया। (6/7)/2/5 मग याच होईल 6×2 आणि 7×5, 6×2=12 आणि 7×5=35। बघा, इतका सोपा हा अपूर्णांकाचा गुणाकार आहे। याची मांडणी तुम्ही मग आता अपूर्णांक फ्रॅक्शन किट मध्ये करू शकता। आता हे उदाहरण बघूया। बघा, अशोकराव प्लांटेड बनानास ऑन 2/7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 acres, व्हॉट इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन। अशोकरावने त्यांच्या शेतात 2/7 एवढं बनाना केळीची झाडं लावलेली आहे आणि त्यांचं पूर्ण शेत हे 21 acres आहे। तर किती एरियामध्ये त्यांनी केळी लावली आहे? तर बघूया आपण आता 2/7 × आता 21 पूर्ण, म्हणजे त्याला आपण एक डिनॉमिनेटर घेऊ। मग बघा,
मल्टीप्लाय बाय 21 आणि 7 मल्टीप्लाय बाय 1. जेव्हा हे कोणताही पूर्ण असतो तर त्याला छेद हा 1 असतो. आता किती होईल याचा 2 मल्टीप्लाय बाय 21 चा 42 आणि याचा होईल 7. आता जर आपण बघितलं तर 7 पूर्ण असेल तर 42 मध्ये 6 पूर्ण होतील 7 चे, म्हणजेच 7 1 7 7 6 42, म्हणजे 7 चे जर पूर्ण असतील तर 42 मध्ये असे 6 असतील. म्हणजे याच उत्तर आहे की 6 एकर मध्ये अशोकरावांनी केळी लावली. बघा आता हे जे उदाहरण बघितलं तुम्ही की 5 अंश छेद 6 × 6 अंश छेद 5, आता हे काय आहे, याच्याशी गुणाकार व्यस्त आहे किंवा याच्याशी गुणाकार व्यस्त आहे. आता दोन गुणाकार व्यस्ताचा काय संबंध असतो, आता तुम्ही याचा गुणाकार केला तर काय येईल, 5 5 6 30 आणि 6 5 30, म्हणजे शेवटी काय 1 पूर्ण 1 होल. म्हणजेच कोणत्याही दोन गुणाकार व्यस्ताचा एक गुणाकार केला असता त्याचं उत्तर 1 असतो, 1 येते. म्हणजे दोन फ्रॅक्शन आहे ते एकमेकाचे गुणाकार व्यस्त आहे तर त्याचं उत्तर काय येईल, 1 येईल. समजा आता 3 आहे, त्याला मल्टीप्लाय 1/3 न केलं तरी त्याचं उत्तर काय येईल, 1च येईल, कारण 3 आणि तरी त्याचं उत्तर येईल 1. म्हणजे कोणत्याही गुणाकार व्यस्त अपूर्णांकाचा एकमेकाची गुणाकार व्यस्त असणाऱ्या अपूर्णांकाची गुणाकार केला असता त्याचं उत्तर काय येतं, 1 येतं. म्हणजे व्हेन द टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 1, इच ऑफ द नंबर इज द मल्टिप्लिटिव इनवर्स ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ द अदर. चला इतकं सोपं आहे. आता तुम्हाला कधीही गुणाकार व्यस्ताचा दोन्ही गुणाकार व्यस्त असणाऱ्या संख्यांचा अपूर्णांकाच्या गुणाकाराला त्याचं उत्तर काय असतं, 1 आणि 1 असतं. धन्यवाद.